आज राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. भारतीय इतिहासाच्या परिवर्तनवादी परंपरेचे आद्य दार्शनिक म्हणता येईल असे चार्वाक, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा राजा, आजही ज्या बळीराजाचं नाव दरवर्षी घेतलं जातं, आया बहिणी आपल्या भावाला ओवाळताना इडापिड टळू आणि बळीचं राज्य म्हणून नाव घेतात, असा शेतकऱ्यांचा राजा, बळीराजा, आणि ज्यांनी खरं म्हणजे जगाला शांती, समतेचा, अहिंसेचा संदेश दिला, असे महात्मा गौतम बुद्ध, आणि ज्यांची आज आपण जयंती साजरी करतो आहे अशा राजमाता, राष्ट्रमाता माँ जिजाऊ, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत नामदेव महाराज, जगद्गुरू संत तुकोबा महाराज, सावता महाराज, आणि ज्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्ष आपल्या तलवारीच्या टोकावर आणि बुद्धीच्या जोरावर 9 वर्ष हे स्वराज्य पेलून धरलं असे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, आणि खऱ्या अर्थानं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा परिचय करून देणारे जैविक बुद्धिजीवी आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची चळवळ उभारली असे महात्मा फुले, त्याचबरोबर ज्यांनी बहुजनांच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसतिगृह उभारले, आरक्षणाची सोय केली असे राजर्षी शाहू महाराज, आणि विशेष म्हणजे ज्या मनुस्मृतीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करताना अनंत अडचणी उभ्या केल्या गेल्या, त्या मनुस्मृतीला त्याच रायगडाच्या पायथ्याशी जाळणारे असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यासह सर्व महामानवांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. तर आजच्या या व्याख्यानाची सुरुवात करत असताना मला या ठिकाणी काही गोष्टी नमूद करायच्या आहेत की इतिहास का महत्त्वाचा आहे, इतिहासाचा अभ्यास आपण का करायचा. बरेच विद्यार्थी, विशेषतः विज्ञान शाखेचे विद्यार्थी बरेचदा असं म्हणत असतात की घडेमोडे उकडून काय उपयोगाचं आहे. परंतु मी सांगत असतो की इतिहासाशिवाय कुठलाही वर्तमान उभा राहू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज, जे राष्ट्र आपला इतिहास विसरतं, तो समाज, ते राष्ट्र आपला इतिहास, पुन्हा इतिहास कधी निर्माण करू शकत नाही. म्हणून राजकारण हे पूर्णतः इतिहासावर उभं राहत असतं. म्हणून इतिहासाला आपल्याला आजच्या वर्तमानापासून कधी वेगळं करता येणार नाही, त्यामुळे इतिहासाचा अभ्यास केला गेला पाहिजे. परंतु शोकांतिकेनं म्हणावं असं वाटतं की आपल्या भारताच्या इतिहासामध्ये मोजक्याच लोकांकडे लेखणीची ताकद होती, आणि मग त्यांनी त्यांच्या सोयीनंच इतिहास लिहिला, त्यामुळं सत्य, पारदर्शक इतिहासाची मांडणी होताना दिसली नाही आपल्या भारतामध्ये. त्यामुळं खरा इतिहास आपल्याला अद्यापही माहीत होणं बाकी आहे. म्हणून बहुजन समाजातील जे लोक आज शिकत आहेत, अभ्यास करत आहेत, त्या सर्वांना एक नम्रतेचं आव्हान मला करावं असं वाटतं की पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीनं इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि इतिहास समतोल पद्धतीनं मांडला गेला पाहिजे. तेव्हा खरं आपल्या आजच्या पिढीला इतिहास माहीत होईल, कारण इतिहास हा वर्तमानातील लोकांना प्रेरणा देत असतो. हे बाबासाहेबांनाही चांगलं माहीत होतं, म्हणून बाबासाहेबांनी भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे तो आपल्या अस्पृश्य बांधवांनी जे शौर्य गाजवलं ते लोकांना आठवण करून दिली, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट दिली. याचं कारणच ते आहे की इतिहासातून आपल्या वर्तमानामध्ये प्रेरणा घेऊन भविष्य निर्माण करायचं असतं. त्यामुळे इतिहास विसरून चालत नाही, आणि इतिहास नीटपणे अभ्यासला सुद्धा गेला पाहिजे. किंवा जो इतिहास आपल्याला आज माहीत आहे किंवा जो सांगितला जातो तो सत्य असेलच असं नाही, इतिहासाला तपासून घेतलं गेलं पाहिजे, त्याला आपण योग्य प्रकारे तोलून घेतलं पाहिजे, आणि तेव्हाच तो आपण स्वीकारला पाहिजे. याकडे बहुजन वर्गातील जे सुशिक्षित तरुण आहेत यांनी आज नीट लक्ष देण्याची गरज आहे असं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं. विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतामध्ये स्त्रियांची अत्यंत दयनीय अवस्था होती, परंतु भारतामध्ये सुद्धा स्त्रियांचा चांगला इतिहास आहे, परंतु तो इतिहास आपल्यासमोर येत नाही. खरं म्हणजे या मानवी संस्कृतीची सुरुवातच स्त्रियांनी केलेली आहे. उदाहरणार्थ हरिती आहे, निवृत्ती आहे, विशेषतः जिने गणसंस्कृतीची स्थापना केली, सिंधू संस्कृतीची स्थापना केली, स्त्रियांनी शेतीचा शोध लावलेला आहे, स्त्रियांनीच घराची निर्मिती केलेली आहे, स्त्रियांनी अनेक मूल्य या आपल्या मानवजातीला, मानव समाजाला दिलेले आहेत. परंतु शोकांतिकेनं म्हणावं असं वाटतं की आज ज्या पद्धतीनं स्त्रियांचं या ठिकाणी म्हणजे त्यांना जे श्रेय दिलं गेलं पाहिजे ते दिलं गेलं नाही, दिलं जात नाही,
आणि भारतीय समाजामध्ये कुठलीही स्त्री जर कर्तृत्व गाजू लागली तर तिच्या मागं कोणीतरी आहे आणि ती कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी ती बायको आहे, अशा पद्धतीनं तिचं विवेचन केलं जातं, इतिहासाचं विवेचन केलं जातं. खरं श्रेय पूर्णतः त्या स्त्रीला दिलं जात नाही. त्यामुळंच काय झालेलं आहे की आजही आपल्याला स्त्री म्हणून तिला समतेचं समान वागणूक देणे म्हणजे दिली जात नाही, हे आपल्याला आजचं एक सामाजिक वास्तव आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. तर मित्रांनो, हे सगळं अभ्यासत असताना आपण अनेक महान स्त्रियांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो, परंतु हे सगळं करत असताना आपण त्या सगळ्या मूल्यांची आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये रुजवणूक करून घेतो का? प्रत्यक्षात तसं आपण वागतो का? जिजाऊ जयंती साजरी करत असताना आपल्या घरातील जिजाऊंना आपण तो सन्मान, तो मान, ती समतेची वागणूक देतो का? हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर जयंत्या पुण्यतिथ्या आल्या की हार घातले, गुलाल उधळला आणि पुण्यतिथ्या जयंतीत्या साजऱ्या झाल्या म्हणजे आपण त्यांचा आदर सन्मान करतो असं नाही. तर प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्या जीवनात असणाऱ्या ज्या स्त्रिया असतील, मग ती आपली पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल किंवा कोणीही स्त्री असतील, आपल्या सहकारी असतील, त्यांना आपल्या बरोबरीनं समतेनं समानतेनं वागवणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं आपण या महान स्त्रियांना वंदन केल्याचा खरं तर फायदा आहे असं मला म्हणता येईल. माँ जिजाऊंचं जे जन्म आहे तो आपल्या शेजारच्याच जिल्ह्यामध्ये बुलढाणा या ठिकाणी झाला, सिंदखेड राज्यामध्ये. आणि त्यांचा जन्म विदर्भात झाला, त्यांचा विवाह मराठवाड्यात झाला आणि त्यांनी कार्यकर्तृत्व गाजवलं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रभर ते व्यापून राहिलेले आहे. विशेष त्यांच्या जन्माच्या वेळेची एक घटना मला सांगायला आवडेल की आजही आपल्याला स्त्री जन्म झाल्यानंतर, मुलगी जन्म आल्यानंतर आपल्याला ती नकोशी वाटते, दुःख होतं अनेकांना. अनेकांना म्हणजे आजही स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होते, परंतु साधारणपणे 420 वर्षापूर्वी जिजाऊंचा जन्म झाला, त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी, लखोजी जाधवांनी, अक्षरशः हत्तीवरून साखर वाटली त्यांना. म्हणजे ही खरोखर क्रांतिकारक गोष्ट आहे आजच्या काळाचा विचार केला तर. आणि एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलांबरोबरीने त्यांना वागवलं, त्यांना शिक्षण दिलं, सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं, तलवारबाजीचं शिक्षण दिलं, युद्धकलेचं शिक्षण दिलं, लेखन वाचन शिकवलं. आणि म्हणजे लहानपणीच जिजाऊ ह्या सर्व प्रकारच्या कला शिकलेल्या होत्या आणि त्याचा फायदा त्यांना पुढे खूप झाला. तर हे सगळं करत असताना मग पुढे जिजाऊंना ही स्वराज्याची प्रेरणा कुठून आली, कुठून निर्माण झाली? जिजाऊंनी ज्यावेळेस त्यांच्या आयुष्यामधलं एक महत्त्वाचं प्रकरण, खंडागळे हत्ती प्रकरण, आपल्या सगळ्यांना माहीत असेल किंवा नसेल मला माहीत नाही, परंतु खंडागळे हत्ती प्रकरण एक बनावट प्रकरण निर्माण करण्यात आलं आणि त्या माध्यमातून एक घटना घडली. ती म्हणजे काय, संभाजीराजे भोसले जे जिजाऊंचे चुलत धीर आहे त्यांचा आणि जिजाऊंचे भाऊ मोठे बंधू दत्ताजी जाधव यांच्यामध्ये एक प्रकारचं युद्ध झालं असं म्हणता येईल. आणि त्यांनी एकमेकांचं म्हणजे काय केलं, संभाजी भोसलेंनी दत्ताजी जाधव यांचा खून केला आणि मग याच रागाच्या भरामध्ये लखोजी जाधव आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर तलवार चालवली आणि त्यांचाही मृत्यू झाला. आणि या ठिकाणीच शहाजीराजांवर, म्हणजे शिवाजीराजांचे वडील यांच्यावरसुद्धा हल्ला झाला. ते सुद्धा त्या प्रकरणात बालबाल बचावले. यातून एक लक्षात काय गोष्ट आली की आपल्याच म्हणजे सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या लोकांचं जे रक्त आहे ते या म्हणजे कोणासाठी, कुतुबशहांसाठी, निजामशहांसाठी सांडलं जाते. मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले त्या काळातले अनेक सरदार कुतुबशहाकडे, निजामशहाकडे, मोगलाकडे चाकरी करायचे. त्यामुळं तिथूनच मग लक्षात आलं की आपल्याच महाराष्ट्रातील सरदारांच्या जीवावर जे ह्या शह्या पोचल्या जात असतील तर आपलं स्वराज्य का निर्माण करायचं नाही. आणि मग तिथून पुढं स्वराज्याची जी प्रेरणा आहे ती निर्माण झाली. जिजाऊ ह्या शिवाजीराजांना घेऊन पुण्याकडे आल्या. आणि हे सगळं करत असताना हे एवढं सगळं करणं सोपं नव्हतं, कारण त्यांनी एक ठरवलेलं होतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये स्वराज्य निर्माण करायचं आहे. कारण काय होतं की महाराष्ट्रामधल्या रयतेवर प्रचंड मोठा अन्याय व्हायचा, कारण शेतकऱ्यांवर प्रचंड मोठा अन्याय व्हायचा, स्त्रियांवर प्रचंड मोठा अन्याय व्हायचा. हा सगळा अन्याय जिजाऊंनी स्वतः डोळ्यांनी बघितलेला होता. आणि पुढे त्यांच्या वडिलांचासुद्धा निजामाच्या दरबारामध्ये षड्यंत्र रचून खून करण्यात आला हे सगळं जिजाऊंनी बघितलं होतं. एवढं सगळं दुःख पचून मग जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी या पुढे मग खूप मोठे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केलेले आपल्याला आढळून येतात. पुण्यामध्ये ज्यावेळी 1642 साली जिजाऊ गेल्या त्यावेळेस काय झालं होतं, तर त्याच्या अगोदर आदिलशहाचा जो सरदार आहे मुरार जगदेव यांनी पुण्याचं पुणे उद्ध्वस्त करून टाकलं होतं, अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं होतं.
आणि त्यांनी गाढवाचा नांगर पुण्यावरून म्हणजे नांगर चालवला होता आणि तिथे त्यांनी एक 12 फुटाची मोठी पहार रोवली आणि त्या पहारेवर त्यांनी काय लावलं होतं, एक तुटका झाडू, तुटकी चप्पल, त्याचबरोबर फाटके कपडे आणि म्हणजे असं अपशकुनी जे आपण ज्याला म्हणतो ते सगळं त्यांनी लटकावलं आणि ही पुण्याची भूमी ही शापित भूमी आहे असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे तिथं लोक कोणी राहायला तयार नव्हते, तिथून लोक सगळे इकडे जिकडे तिकडे माळवा प्रांतामध्ये पसरले. आणि मग पुढं ज्यावेळी जिजाऊ तिथे गेल्या त्यावेळी जिजाऊंनी तो मुरार जगदेवनं जो रोवलेला जो होता जो लोखंडी पहार होती ती उपसून फेकली, त्यावरचं जी चप्पल फेकून दिली, त्यावरचं तो फाटके कपडे, तुटकं झाडू सगळं फेकून दिलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही या, मी इथं राहायला तयार आहे. आणि जी शापित भूमी म्हणून जाहीर केलं होतं की इथं जर कोणी राहायला आलं तर तुमचा वंशाचा नायनाट होईल असं त्या मुरार जगदेवानं जाहीर केलं होतं. जिजाऊंनी सांगितलं की मी इथं राहायला तयार आहे, मी तुमचं रक्षण इथं करायला तयार आहे, बघते मी कशा पद्धतीनं वंशाचा नायनाट होतो ते, मी स्वतः या ठिकाणी राहायला तयार आहे. आणि अशा पद्धतीने लोकांना तिने आव्हान केलं, जसं जिजाऊ जे राहायला आल्या, शिवबा राहायला आले आणि मग पुढे हळूहळू मावळ प्रांतातील शेतकरी जे राहायला आले आणि मग जिजाऊंनी स्वतः तिथं शेतकऱ्यांना कर्ज दिलं, एक सगळ्यांना बी बियाणे पुरवले, मदत केली सगळ्या प्रकारची आणि त्या ठिकाणी पुणे त्यांनी वसवलं जे त्या काळात जिजापूर म्हणून प्रसिद्ध होतं ते असं पुणे जिजाऊंनी वसवलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. पुढं त्या ठिकाणी अनेक त्यांनी सुधारणा केल्या, शेतकऱ्यांसाठी पाण्याची म्हणजे सिंचनाची सोय केली, पुनवाडी आंबेवाडी धरण बांधले आणि त्या ठिकाणी अनेक सुधारणा म्हणजे या एक उत्तम प्रशासक होत्या हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्या तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना त्या ठिकाणी म्हणजे सुवर्णमुद्रा सापडल्या, सुवर्णमूर्त्या सापडल्या. मग आता त्या सुवर्णमुद्रेचं तर ठीक आहे, आपल्याला त्याचा उपयोग होईल, स्वराज्याच्या निर्मितीसाठी करता येईल, परंतु त्या सुवर्णमूर्त्यांचं करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग शिवबा त्या सुवर्णमूर्त्या घेऊन सुवर्णमूर्त्यासंदर्भात काय करायचं हे सगळं ठरवण्यासाठी जिजाऊंकडे विचारायला गेले. मग काय झालं, जिजाऊ म्हणाल्या म्हणजे या मूर्त्यांचं काय करायचं असा प्रश्न ज्यावेळेस समोर आला तेव्हा जिजाऊ म्हणाल्या की मूर्त्यांची पूजा करून उपयोग होणार नाही, त्यापेक्षा आपल्याला ह्या मूर्त्यांचा उपयोग स्वराज्याच्या निर्मितीसाठी करता आला पाहिजे. त्यासाठी त्यांनी त्या मूर्त्या वितळवून तो पैसा स्वराज्याच्या निर्मितीसाठी कामी आला पाहिजे अशा पद्धतीचा आदेश जिजाऊंनी त्या काळात दिला. ह्यावरून आपल्या लक्षात येतं की जिजाऊ ह्या अंधश्रद्धा विरोधी होत्या. ज्या पद्धतीनं मुरार जगदेवानं म्हणजे जी रोवलेली जी पहार होती ती उपटून फेकून दिली, त्या ठिकाणी सोन्याचा नांगर चालवला, त्याचबरोबर सुवर्णमूर्त्या वितळवून त्या स्वराज्य निर्मितीसाठी कामी आल्या पाहिजे अशा पद्धतीचा आदेश दिला. यावरून आपल्या लक्षात येतं की जिजाऊ ह्या अंधश्रद्धा विरोधी होत्या. एवढेच प्रकरणं नाही तर अनेक प्रकरणं आपल्याला जिजाऊंच्या आयुष्यामध्ये दिसतील की जिजाऊ ह्या कशा पद्धतीने अंधश्रद्धा विरोधी होत्या. ज्यावेळेस 1664 साली शहाजीराजांचं निधन झालं आणि शहाजीराजांचं निधन झाल्यावर त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये अत्यंत वाईट, अमानवी, मानवद्रोही अशी एक प्रथा होती, तिचं नाव आहे सती प्रथा. काय होती ही सती प्रथा, तर ज्यावेळेस एखादा पुरुष मृत्यूमुखी पावेल त्यावेळेस काय करणार, तर त्यावेळेस स्त्रीनं तिच्या पत्नीनं त्याच्यासोबतच जिवंत चितेवर जळायचं. अशा पद्धतीची अत्यंत अमानवी प्रथा आपल्या भारतामध्ये प्रचलित होती, धर्माच्या नावाखाली ती प्रचलित होती. तर ज्यावेळेस असा प्रसंग मग आता जिजाऊंवर आला त्यावेळी जिजाऊंनी सती जायला नकार दिला, जिजाऊ सती गेल्या नाही. आणि मी काल परवा एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये मी असा प्रसंग पाहिला की जिजाऊ एका ठिकाणी एक मावळा शहीद झाला आहे शिवरायांसोबत युद्ध करत असताना एका ठिकाणी शहीद झाला आहे आणि मग तो मेल्यानंतर त्याची पत्नी चितेवर तिला जाण्यासाठी तिथं मजबूर केलं जात आहे. अनेक पुरोहित त्या ठिकाणी जमा झालेत आणि चिता रचलेली आहे, चितेला पेटवण्यासाठी लोक आजूबाजूला उभे आहेत आणि तेवढ्या वेळात जिजाऊ तिथे जातात आणि जिजाऊ हे सगळं जे चाललेलं आहे त्याला थांबवतात आणि काय म्हणतात की हे सगळं थांबवा, कारण हिचा पती हा स्वराज्यासाठी कामी आलेला आहे आणि या स्त्रीला तुम्ही आत्ता जिवंतपणे जाऊन कोणतं पुण्य मिळवणार आहात. तर काय प्रथा काय होती की बाबा जर एखादा पती मेल्यानंतर जर एखादी स्त्री पतीसोबत चितेवर जळाली, तिनं स्वतःला जाळून घेतलं, तर तिच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणून अत्यंत अमानुष अशी ही प्रथा त्यावेळेस प्रचलित होती. परंतु जिजाऊंनी या प्रथेला स्वतः विरोध केला, अंधश्रद्धेला विरोध केला आणि यातून आपण जिजाऊंच्या या चरित्रातून हा नेमका धडा आपण निश्चित घेतला पाहिजे की अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाणार नाही, असं कुठलंही कार्य आपल्या हातून होणार नाही याची आपण सातत्याने आपल्या आयुष्यात काळजी घेतली पाहिजे. म्हणजे साधारणपणे 350 ते 400 वर्षापूर्वी
जिजाऊ एवढी हिंमत दाखवतात ही साधी गोष्ट नाही, ही खूप क्रांतिकारक गोष्ट आहे. आजही आपल्याला एखादी धर्माच्या रूढी परंपरेच्या विरोधामध्ये एखादं कृत्य करायचं म्हणलं तर अत्यंत हिमतीनं करावं लागतं. ती सोपी गोष्ट नाही. 400 वर्षापूर्वी 350 ते 400 वर्षापूर्वी एवढा मोठा क्रांतिकारक निर्णय जिजामाता घेतात ही फार मोठी मोठी गोष्ट आहे, क्रांतिकारक गोष्ट आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणखी एक गोष्ट आहे जिजाऊंच्या आयुष्यामधली. ज्यावेळेस राजाराम महाराजांचा जन्म होतो त्यावेळेस राजाराम महाराजांचा जन्म हा पालथा झालेला आहे. मग आता त्यावेळेस राजपुरोहित म्हणतात की हे अपशकून आहे, अशुभ आहे, त्यामुळं आपण यांची आता शांती केली पाहिजे. त्याशिवाय म्हणजे शांती केल्याशिवाय जमणार नाही. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात? शिवाजी महाराज म्हणतात की अजिबात नाही, कारण जे आर्थी राजारामाचा जन्म पालथा झालेला आहे ते आर्थी हे अशुभ नाही, तर तो निश्चितच दिल्लीच्या पातशाहीला पालथा घातल्याशिवाय राहणार नाही. ही मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कुठून आली? ही मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राजमाता मा जिजाऊंनी त्यांच्यामध्ये पेरलेली आहेत. त्यांच्या शिकवणीतून, त्यांच्या संस्कारातून ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आलेल्या आहेत. मग आपल्या भारतामध्ये पहिलं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं ही खरं तर खूप मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे. आपण याकडे नीट लक्ष देत नाही. बघा की धर्मशास्त्रानुसार समुद्राचं उल्लंघन करणं हे महापातक समजलं जायचं, त्यामुळं मग कुणीही समुद्राचं उल्लंघन करायचं नाही. त्यावेळेस काय झालं तर युरोपीय खंडामधले अनेक देश या ठिकाणी आरमारांचा उपयोग करून अनेक मोठे मोठे प्रदेश काबीज करत होते. त्यावेळेस भारतामध्ये पहिल्यांदा आरमार स्थापन करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. हा संस्कार कुठून आला शिवाजी महाराजांमध्ये? ही धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टींना झुगारून देण्याचं जी हिंमत आहे, जो विचार आहे, जे मूल्य आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राजमाता मा जिजाऊंच्या शिकवणीतून आलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे स्वराज्य निर्मितीचं काम आहे आणि स्वराज्य निर्मितीमध्ये जे जे मूल्य, जो जो विचार आपल्याला आजूबाजूला दिसतो, समतेचा विचार असेल, न्यायाचा विचार असेल, हा सगळा विचार हा मा जिजाऊंच्या शिकवणीतून आलेला आहे. हे स्वराज्याचं शिल्प जे आहे ते पूर्णपणे राजमाता मा जिजाऊंच्या विचाराचं शिल्प आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळ्या प्रकारचं ज्ञानाचं, विचारांचं, मूल्यांचं जे पीठ होतं ते सगळ्याच्या सगळं राजमाता मा जिजाऊ होत्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून साधारणपणे 1630 पासून ते 1674 पर्यंत, म्हणजे साधारणपणे बघा 44 वर्ष राजमाता जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अत्यंत म्हणजे छायेप्रमाणे राहिल्या आणि प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला, वेळोवेळी आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आवश्यक त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला. अशा पद्धतीनं जिजाऊंच्या सोबतीनं हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे. म्हणजे हे आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना जिजाऊ ह्या कशा पद्धतीनं अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये सुद्धा काम करत होत्या हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले हो? 100 पेक्षा जास्त किल्ले बांधले. अनेक किल्ल्यांची डागडुजी केली. एकाही किल्ल्याचा सत्यनारायण घातला नाही, कुठलं वास्तुशांती केली नाही, लिंबू बांधलं नाही, मिरच्या बांधल्या नाहीत, हा ना. हे सगळ्या गोष्टी कारण आणि आणखी महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराज कुठलीही मोहीम करताना कुठला मुहूर्त कधी बघितला नाही. हे सगळे विचार, हे सगळे मूल्य जिजाऊंच्या शिकवणीतून शिवाजी महाराजांमध्ये आले आणि ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. एवढंच नाही तर जिजाऊ ह्या एक उत्तम प्रशासकसुद्धा होत्या. उत्तम त्यांच्याकडे नेतृत्व होतं हे त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगावरून लक्षात येतं. म्हणजे ज्या अर्थी शहाजी राजांनी जिजाऊंना पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पाठवलं, काही सोबत मावळ्यांना पाठवून पाठवलं, त्यावेळेस हे शहाजी राजांना माहीत होतं की राजमाता मा जिजाऊ ह्या अत्यंत बाणेदार आहेत, निर्भीड आहेत, त्यांच्याकडे प्रशासकीय कौशल्य आहेत, त्या अत्यंत चांगल्या युद्ध कौशल्य जाणणाऱ्या आहेत, तलवारबाजीमध्ये उत्तम त्यांना सगळ्या गोष्टी येतात, त्याचबरोबर त्यांना घोडेस्वारी येते, हे सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. म्हणूनच शहाजी राजांनी त्यांना पुण्याकडे पाठवलं आपली जहागिरी सांभाळण्यासाठी शिवाजी महाराजांना सोबत घेऊन. त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय अवघं 12 वर्ष होतं आणि ते स्वतः संभाजी ते थोरल्या पुत्र होता, त्यांना घेऊन ते दक्षिणेकडे गेले, कर्नाटकात गेले. यावरून आपल्या लक्षात येतं की जिजाऊ ह्या उत्तम प्रशासकसुद्धा होत्या. त्या काळामध्ये त्यांनी स्वतः राज्यकारभार सांभाळलेला पुणे जहागिरीचा, कारण स्त्रियांना राज्यकारभार करण्याचं स्वातंत्र्य त्यावेळेस नव्हतं, त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे तो राज्यकारभार सांभाळलेला आहे. ज्यावेळेस आग्र्याला कैद झाली शिवाजी महाराजांना, औरंगजेबासोबत झालेला करार पाळण्यासाठी ज्यावेळेस शिवाजीराजांना संभाजीराजांसोबत आग्र्याला जावं लागलं, तिथं त्यांना कैद झाली, मग यावेळेस स्वराज्याचा राज्यकारभार कोणी पाहिला?
राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार पाहिला. त्यावेळेस स्वतः दिलेर खान, मिर्झा जयसिंग हे महाराष्ट्रामध्ये तळटुकून होते. तरीसुद्धा एक इंचभर जमीनसुद्धा राजमाता जिजाऊंनी या दोघांनाही घेऊ दिली नाही. एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांनी स्वतः नेतृत्व करून एक किल्लासुद्धा जिंकला. यावरून आपल्या लक्षात येतं की जिजाऊ ह्या उत्तम म्हणजे युद्धकौशल्य असणाऱ्या तर होत्या, उत्तम राजनीतिज्ञसुद्धा होत्या. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं गुप्तहेर खातंसुद्धा होतं. कोकणामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज एकदा मोहिमेवर गेले होते त्यावेळेस त्यांनी स्वतः एक संदेश पोहोचवला होता की त्याचं नाव मला आठवत नाही, खवास खान नावाचा जो सरदार आहे तो त्या ठिकाणी येण्याचं त्याचं बेत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या खाजगी गुप्तहेर खात्याच्या माध्यमातून मिळालेली बातमी त्यांनी त्यांना पोहोचवली होती. म्हणजे किती त्या जागरूक होत्या हे आपल्याला लक्षात येतं. याचबरोबर पन्हाळगडाचा ज्यावेळेस वेढा दिला गेला होता त्यावेळेस स्वतः जिजाऊ घोड्यावर स्वारून तलवार कंबरेला घेऊन स्वतः त्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी निघाल्या होत्या. आणि त्या काळचा जो शिवभारतकार आहे तत्कालीन इतिहासकार त्यांनीसुद्धा नोंदवून ठेवलं आहे की जिजाऊ ह्या अत्यंत कर्तबगार महिला होत्या, त्या स्वतः युद्धकौशल्यामध्ये निपुण होत्या, हे सगळं ऐतिहासिक पुराव्यांनीशी सांगितलं गेलेलं आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण एक लक्षात घेऊयात की छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस अफजलखानाच्या वधासाठी जायचं होतं, अफजलखानाचा प्रसंग जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस आपण फक्त त्यांच्या तलवारीचेच आपण गुणगान गात असतो, परंतु हे सगळं करत असताना त्यांनी जो केलेला त्याग आहे हा त्याग अत्यंत मोठा आहे. म्हणजे ज्यावेळेस अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यांनी शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला, त्यावेळेस वय संभाजी महाराजांचं अवघं 2 वर्ष होतं, सईबाई आजारी होत्या, तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बाल ठेवून ते प्रतापगडावर गेले. अगोदर 4 महिने ज्यावेळेस ते जिजाऊंना भेटायला गेले, आशीर्वाद मागायला गेले की म्हणजे या मोहिमेवर जाण्यापूर्वी, त्यावेळेस जिजाऊ म्हणतात की जा शिवबा, घाबरू नका, तुमचा विजय निश्चित आहे, आणि जर दगाफटका झालाच तर आम्ही बाळ राजे यांना गादीवर बसून राज्यकारभार पाहू. म्हणजे पहा किती मोठा त्याग आहे. एखाद्या आईसाठी अशा पद्धतीचं बोलणं हे फार मोठी गोष्ट आहे, आपण हे सगळ्या गोष्टी समजू शकतो. परंतु जिजाऊंनी पहिलं प्राधान्य हे कशाला दिलं तर स्वराज्याला दिलं, नंतर कुटुंबाला दिलं. हा त्याग हे शिवाजी महाराजांनी स्वतः तो अंगीकारला आणि त्यांनी पहिलं प्राधान्य कुटुंबाच्या नंतर कुटुंबाला नंतर दिलं आणि स्वराज्याला अगोदर दिलं. आणि पुढं हीच प्रेरणा मावळ्यांनी घेतली, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यासाठी जीवाला जीव देणारे आणि कुटुंबापेक्षाही स्वराज्याला पहिलं स्थान देणारे आपल्याला मावळे भेटल्याचं लक्षात येतं. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधली एक महत्त्वपूर्ण घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रांझ्याच्या पाटलाने एकदा काय केलं होतं, शेतकऱ्याच्या एका मुलीवर हात घातला होता आणि तिच्यावर बलात्कार केला आणि मग हे सगळं सहन न झाल्यामुळे त्या मुलीनं आत्महत्या केली आणि त्या मुलीचे वडील त्या मृतदेहाला घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले. त्यावेळेस स्वतः जिजामातेनं तो न्याय केलेला आहे. म्हणजे स्वराज्यामध्ये स्त्रीचा सन्मान सगळ्यात मोठा आहे. रांझ्याच्या पाटलाला मात चढला होता की मी पाटील आहे, काय होणार आहे. परंतु अशा वेळीसुद्धा जिजाऊंनी स्त्री सन्मान किती महत्त्वाचा आहे, किती मोठा आहे हे शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिलं. आणि याच न्यायानं छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर वागले. त्यांनी शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा कधी हात लावला नाही, त्यांचा सन्मान केला. स्त्रियांच्या सन्मानाचं जे मूल्य आहे ते जिजाऊंनी प्रत्यक्ष कृतीतून शिवाजी महाराजांमध्ये रुजवलं. याच गोष्टीला काही लेखक सद्गुण विकृती म्हणतात. 6 सोनेरी पानं जी तुम्ही कोणी वाचली असतील किंवा नाव माहीत असेल, 6 सोनेरी पानांमध्ये शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व गाजून स्थापन केलेलं जे स्वराज्य आहे याचा उल्लेख साधा करावा त्यांना करावासा वाटत नाही. आणि त्यामध्ये ते म्हणतात की शत्रूच्या स्त्रियांवर जे शिवाजी महाराज दयामाया दाखवतात, त्यांचा सन्मान करतात, ही गोष्ट सद्गुण विकृती आहे, अशा पद्धतीचं लेखन त्यांनी केलेलं आहे. तर यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या या संपूर्ण कार्यामध्ये स्त्रीला सन्मानानं वागवलेलं आहे. त्याचबरोबर हिरकणीची घटना माहिती आहे. हिरकणीच्या घटनेसंदर्भात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये धडासुद्धा होता. हिरकणीने जे धाडस दाखवलं ते तिचा सन्मान म्हणून तिच्या नावाने एक तिच्या गुर्जालासुद्धा त्या हिरकणीचं नाव दिलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांना अत्यंत सन्मानाचं स्थान होतं आणि म्हणूनच स्वराज्यामधील आया बहिणी सर्वजण शिवाजी महाराजांना आयुष्य खूप मोठं मिळावं यासाठी प्रार्थना करत होते आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची त्यांची तयारी होती.
तर हे सगळं आपण ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना ज्यावेळेस आपण बघतो की हे जिजाऊंनी जे संस्कार केले या सगळ्यांचा हा परिणाम आहे. मग जिजाऊ ह्याच अनेक पुराव्यांच्या आधारे तत्कालीन जो परमानंद शिवभारतकर आहे तो असेल किंवा जयराम पिंडे असेल या सगळ्यांनी लिहून ठेवलं की जिजाऊ ह्या शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या, मार्गदर्शक होत्या. सगळ्याच प्रकारचं शिक्षण जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिलं, तरीसुद्धा गुरु म्हणून दुसऱ्यांनाच माथी मारण्याचं कारस्थान आपल्या इतिहासामध्ये झालेलं आहे. रामदासांचे शिवाजी महाराजांसोबतचे फोटो तुम्ही बघितले असतील, नारायण ठोसर ज्यांचं नाव आहे असे रामदास, त्यांचे फोटो म्हणजे जसं शिवाजी महाराजांना ते सूचना देत आहेत, काहीतरी सांगत आहेत, आदेश देतात, अशा पद्धतीचे फोटो घराघरात पोहोचले, सगळीकडे पोहोचले. परंतु तशा पद्धतीचा फोटो जिजाऊंसोबतचा कधी पोहोचला का तुमच्यापर्यंत? अगोदर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने हे काम केल्यानंतर आत्ता हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होत आहेत. परंतु आजही आपल्या डोक्यातून हे जात नाही की खऱ्या गुरु ह्या दुसऱ्या कोणी नसून जिजाऊ स्वतः शिवरायांच्या गुरु आहेत सगळ्याच प्रकारच्या. तरीही अशा इतर लोकांना इतिहासामध्ये आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो. जयसिंगराव पवारांनी संशोधनासकट पुराव्यानिशी हे मान्य करायला लावले पुरंदरेसारख्या इतिहासकारांना, जे स्वतःला इतिहासकार समजतात, नाटककार असणारे, त्यांना मान्य करायला लावले की कोंडदेवाचा किंवा रामदासांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी कसलाही संबंध नाही. काल परवाच मी एक मराठ्यांचा इतिहास नावाचं पुस्तक वाचत होतो, त्यामध्ये ते असा उल्लेख होता की संत तुकारामांची भेट झाली का नाही याचा काही पुरावा नाही, परंतु रामदास स्वामी यांचा आणि शिवाजी महाराजांचा चांगला स्नेह होता. अशा पद्धतीने इतिहासकार स्वतःला इतिहासकार समजणारे लोक लिहून ठेवतात इतिहासामध्ये. प्रत्यक्ष पुराण्याशी काय सिद्ध झालंय, वासी बेंद्रे त्याचबरोबर जयसिंगराव पवार यांसारख्या संशोधकांनी सिद्ध करून दाखवलंय की शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा कसलाही संबंध नव्हता, तरीसुद्धा ते आपल्या माथी मारण्याचं कारस्थान केलं जातं. कुबेर असतील, पुरंदरी असतील, हे स्वतःला इतिहासकार आणि संशोधक समजणारी लोक आपल्या माती हे चुकीचा आणि खोटा इतिहास का बरं मारत असतात, हा विचार आपण आज करणं गरजेचं आहे. मी काल परवा एका ठिकाणी श्रीमंत कोकांड्यांची पत्रकार परिषद ऐकली. काय होतं प्रकरण? तर साताऱ्यामध्ये एका बसस्थानकावर शिवाजी महाराजांसोबत रामदासांचं शिल्प उभारण्यात येत होतं, त्याला विरोध केला संभाजी ब्रिगेडने आणि श्रीमंत कोकाटे या इतिहासकारांनी, अशा इतिहासकारांनी विरोध केला. परंतु तरीही तशा पद्धतीचा विरोध असतानाही मिलिंद बोटे, एक बोटे यांनी आणि अजून एक विजय आटपटे काहीतरी नाव आहे त्यांचं, तर त्यांनी त्या शिल्पाचं उद्घाटन विरोध असतानाही केलं. म्हणजे सगळं सिद्ध झालंय, रामदासांचा आणि यांचा काहीही संबंध नाही आहे, तरीसुद्धा अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आजही करण्याची हिंमत होते का? होते, कारण अजूनही आपण इतिहासाबद्दल फारसे जागरूक नाही आहोत. इतिहासातून पुराव्यानिशी जरी सिद्ध झाले की यांचा काही संबंध नाही, तरी पण आपल्या डोक्यातून ते जात नाही, म्हणून आपण ते सगळं स्वीकारत असतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की अनैतिक इतिहासामधल्या अनैतिहासिक गोष्टी आजही आपल्या माथी मारल्या जातात, त्याबद्दल आपण जागरूक होणं गरजेचं आहे. त्या काल परवा साहित्य संमेलनामध्ये कुबेर जो लोकसत्ताचे संपादक आहेत गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी शाई फेक केली. का बरं केली? शाई फेकीचा निषेध सगळीकडून झाला, परंतु तू ती शाई फेक का केली याबद्दल चर्चा झाली नाही, याबद्दल फारसं काही कुठे वाचण्यात आलं नाही. त्यासाठी श्रीमंत कोकाटे यांनी त्या जे पुस्तक गिरीश कुबेराने लिहिलं होतं त्या पुस्तकामधील जे आक्षेपार्ह गोष्टी होत्या त्याचं खंडन करणारे पुराव्यासकट मुद्दे त्यांनी त्यांना पाठवले होते लोकसत्तामध्ये छापण्यासाठी, त्यांनी छापलं नाही. आणि वरून नंतर शाही फेकल्यावर सुरू झालं महाराष्ट्रामध्ये जे ज्ञानवंत समाजाने लोक आहेत की बाबा विचारांचा विरोध विचारांनी झाला पाहिजे वगैरे वगैरे. अरे विचारांचा विरोध विचारांनी करण्यासाठी तुम्हाला दिलं होतं, तुम्ही छापायला तयार नाही, कारण आजही माध्यमांवरचं जे वर्चस्व आहे हे कोणाचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं काय छापायचं काय नाही छापायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे. म्हणून आजही पुस्तकांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर खोटा इतिहास आत्ताही मारला जातो, आत्ताही आपल्या माथी मारला जातो. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडच्या ज्या तरुणांचा त्यांचा निषेध झाला, सगळीकडे त्यांच्यावर टीका झाली, परंतु त्यांनी असं कृत्य का केलं यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये फारशी चर्चा झाल्याची आपल्याला दिसून येत नाही. कुबेरांना हिरो केलं गेलं, परंतु त्यांनी हे सगळं करण्याची हिंमत का केली? पुराणाच्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतानाही ते पुन्हा पुन्हा का मांडतायत? छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं लेखन ते का करतायत? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांची बदनामी म्हणजे एक प्रकारे शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊंच्या जे त्यांनी संस्कार केले, ज्यांना शिकवलं, घडवलं, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे. हे आपण हे लक्षात घेत नाही, कारण संभाजी महाराजांना कोणी घडवलं? संभाजी महाराज 2 वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. संभाजी महाराजांवर जे त्यांना जे शिकवलं
ते कोणी शिकवलं? स्वतः जिजाऊंनी शिकवलं. जिजाऊ या स्वतः 6 ते 7 भाषा त्यांना येत होत्या. त्यांना संस्कृत येत होती, त्यांना मराठी येत होती, त्यांना फारसी येत होती, त्यांना तेलुगू येत होती, त्यांना कन्नड येत होती, त्यांना उर्दू येत होती, त्यांना हिंदी येत होती. ह्या सगळ्या भाषा त्यांनी स्वतः तर शिकल्याच होत्या. त्यांनी संभाजी महाराजांना शिकवल्या, संभाजी महाराजांनी बुद्धभूषणसारखा ग्रंथ लिहिला संस्कृतमध्ये, त्याचबरोबर 7 शतक लिहिला, त्याचबरोबर असे हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी ग्रंथ लिहिले. हे सगळं असताना जर संभाजी महाराजांची बदनामी करणारं आजही लिखाण केलं जातं आणि आपला महाराष्ट्र सहन करतो, म्हणजे अजूनही आपल्या डोक्यांमध्ये ही सांस्कृतिक गुलामगिरी आहे ती अद्याप जायला तयार नाही आहे, ह्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडणारे अनेक प्रसंग आपण बघितलेले आहेत, तर त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग मला या ठिकाणी सांगावा असं वाटतो. नागोजी जेधे नावाचा एक तरुण जो बाजी जेधे यांचा मुलगा आहे, त्याचं लग्न 8 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं. शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले होते आणि मग त्याला त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांसोबत जायचं होतं. बाजी जेधेंनी नको म्हटलं. शिवाजी महाराजांनी स्वतः विरोध केला की नको, आताच तुझं लग्न झालं, आपण नंतर जेव्हा कधी मोहीम निघेल तेव्हा तुला सोबत घेऊन जाऊ. परंतु तो ऐकायला तयारच नव्हता, त्यांना तो म्हणायला लागला की नाही मला यायचंच आहे. त्यांनी हट्ट केला आणि मग शेवटी नाईला जाणं त्याला सोबत घेऊन जावं लागलं. आणि मग शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेत असताना एकदा तिथं ज्यावेळेस कोपळला युद्ध झालं त्यावेळेस मला वाटतं हुसेन खानासोबत युद्ध झालं आणि मग तिथं हे चारी बाजूंनी मराठ्याच्या सैनिकांनी त्यांना घेरलं, हुसेन खानाला घेरलं. आणि मग त्यावेळेस काय झालं, हा नागोजी जेधेमध्ये युद्धाचा ज्वर चढलेला होता आणि तो त्यावेळेस अचानक त्याच्या समोर दिसला, हुसेन खान अंबारीवरून येतोय. आणि मग हा लगेच घोड्याला त्यांनी पुढं दामटलं आणि त्याच्या हातामध्ये असला जो भाला आहे तो फेकण्यासाठी उगारणार तेवढ्यामध्ये हुसेन खानाच्या हातामध्ये असलेल्या बाणानं त्यांचा म्हणजे गळ्याचा या ठिकाणी छेद घेतला. त्याच ठिकाणी गतप्राण झाले नागोजी जेधे. आणि मग पुढं मराठ्यांनी ते युद्ध जिंकलं, हुसेन खानला ताब्यात घेतलं, परंतु नागोजी जेधे त्या ठिकाणी शहीद झाले. मग त्यांच्यासोबत बाजी जेधे जे होते त्यांचे वडील, त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांना म्हणाले दुःख व्यक्त करून की तुम्ही आता काय करा, तुमच्या स्वतःच्या मुलाचा मृतदेह घेऊन तुमच्या घरी जा, कारीला जा आणि तिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा. त्यावेळेस बाजी जेधे काय म्हणतात, अंगावर काटे येतात असे प्रसंग वाजत असताना, ऐकत असताना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले. ते म्हणतात की आम्ही आता माघारी जाणार नाही, माघारी जाण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आले नाही, माझा मुलगा स्वराज्यासाठी शहीद झाला आहे, त्याच्यावर आम्ही इथंच अंत्यसंस्कार करू, याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू आणि जोपर्यंत ही मोहीम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही. हा जो बाणा आहे हा कुठून आला आहे यांच्यामध्ये, म्हणजे पहिलं प्राधान्य हे स्वराज्याला द्यायचं, कुटुंबाला नंतरचं द्यायचं हे मूल्य, हा बाणा हा कुठून आला स्वराज्यामध्ये. दुसरा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तानाजी मालुसरे यांचं आधी लग्न, कोंडाण्याचं, मग रायबाचं, हे सगळं आपल्याला ऐकायला किती नाट्यमय वाटतं, परंतु शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग कित्येक घडले, कित्येक मावळे शिवाजी महाराजांसाठी जीव वळून द्यायला तयार असायचे. हे सगळं का घडलं, तर मित्रांनो स्वतः शिवाजी महाराज हे पहिलं प्राधान्य कुटुंबाच्या अगोदर स्वराज्याला द्यायचे, कुटुंबाला नंतरचं द्यायचं. हा संस्कार कुठून आला, तर जिजाऊंनी तो संस्कार केला, जिजाऊंनी स्वतः कुटुंबाला दुसरं स्थान दिलं, पहिलं स्वराज्याला दिलं. हा संस्कार शिवाजी महाराजांनी घेतला आणि त्यातून पुढं तेच अनुकरण, तीच प्रेरणा, समर्पणाची भावना, समर्पणाची प्रेरणा शिवाजी महाराजांकडूनच मावळ्यांनी घेतली, जी जिजाऊंकडून शिवाजी महाराजांनी घेतली होती. तर हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत असताना ज्यावेळेस आपण आज लोकशाहीमध्ये जगतो आहोत, असे निष्ठावंत जे लोक शिवाजी महाराजांना मिळाले, अशी निष्ठा आज आपल्यामध्ये ती आहे का? आपण आज संविधानाच्या राज्यामध्ये जगतो आहोत, आज लोकशाहीमध्ये जगतो आहोत, संविधानिक मूल्यांशी संविधानाशी आपली निष्ठा आहे का हे आपण तपासून घेणं गरजेचं आहे. ज्या राज्यामध्ये आपण जगतो त्या ठिकाणच्या निष्ठा त्या तिथं आपल्या असल्या पाहिजे. एक नागरिक म्हणून, भारताचा नागरिक म्हणून आपल्या निष्ठा ह्या फक्त आणि फक्त भारतीय संविधानाशी असल्या पाहिजे. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांसोबत लढणारे मावळे यांच्या निष्ठा शिवाजी महाराजांशी आणि स्वराज्याशी होत्या, तशा निष्ठा आपल्या आज संविधानाशी असणं गरजेचं आहे. पुढे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंबंधीचे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी एवढं सगळं स्वतःचं प्राण तळहातावर घेऊन स्वराज्य उभारलं आणि हे सगळं उभं केल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष राज्याभिषेकाची वेळ आली, राज्याभिषेक का गरजेचा होता, तर ज्या आजूबाजूला शाया होत्या त्या शाया इंग्रज असतील किंवा पोर्तुगीज असतील, इतर जे मोगल असतील, हे सगळे बरोबरीनं वागवत नव्हते शिवाजी महाराजांना, बरोबरचं स्थान नव्हतं, कारण ते किती झालं तरी अधिकृतपणे राजे झाले नव्हते. म्हणून मग राज्याभिषेक करणं गरजेचा होता.
त्यासाठी मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं सगळं ठरलं. जिजाऊंनी सगळी तयारी करायला सुरुवात केली. परंतु शोकांतिका महाराष्ट्राची की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्याच पुरोहितांनी कर्मठ मनुवाद्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करावा ही खरंच अत्यंत शोकांतिकेची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी पुरोहित मिळू नये काशीवरून गागा भट्टाला इथं निमंत्रित करावं लागलं. त्याच्या अगोदरची घटना तर अत्यंत तुम्ही कधी वाचले असेल. कर्म एक महाचिंडिका यज्ञ केला गेला होता. दिलेरखानाचा विजय होऊन शिवाजी महाराजांचा पराभव होऊन पुण्यामध्ये ह्या सगळ्या घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. त्या आपण वाचल्या पाहिजे. हे सगळं का होतं, हे सगळं कशासाठी होतं, शिवाजी महाराजांचा विरोध का होता, शिवाजी महाराज राजा होऊ नये असं का सांगितलं जात होतं, तर ते मनुस्मृतीच्या आधारावर सांगितल्या जात होतं की शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत का, तर परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. साधा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. अरे 21 वेळा निक्षत्रिय कशी करता येईल, पहिल्यांदा केली तर मग दुसऱ्यांदा करायची गरज काय, दुसऱ्यांदा केली तिसऱ्यांदा करायची गरज काय, 21 वेळा करायची गरज कशी काय पडली, आणि सगळी पृथ्वी निक्षत्रिय केली मग तिकडं इतर लोक राजे कसं काय होऊ शकत होते, युरोपमध्ये ग्रीक राजे कसं काय होऊ शकले, इकडं इस्लामिक राजे कसं काय होऊ शकले, म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना राजा होता येत नव्हतं का. आणि पृथ्वी परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय केली म्हणून इथं फक्त कोण आहेत, तर वैश्य शूद्र आणि ब्राह्मण एवढेच आहेत. मग आता राजा होण्याचा अधिकार कोणाला, फक्त ब्राह्मणांनाच आहे. मग राज्याभिषेकाच्या वेळेस कोणाला तरी उभा केला गेलं होतं पुढं, त्याचं नाव नाही घेत मी. शिवाजी महाराजांच्या ऐवजी बाबा आपण यांना राजा करू, राजाचं राज्याभिषेक करू यांचा. अरे किती दुःख झालं असेल माझे जाऊंना, किती काय काय सहन केलं, किती मोठा त्याग केला. हे सगळं करत असताना त्यांनी स्वराज्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं स्वराज्याला, कुटुंबाला नंतरचं दिलं. आणि एवढ्या सगळ्या त्यागातून स्वराज्य उभा केलं आणि त्या स्वराज्याचा राज्याभिषेक करत असताना दुसराच कोणीतरी पुढे येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना फक्त काय, तर जातीच्या आधारावर नाकारलं जाते. किती मोठी शोकांतिका आहे. हे दुःख कदाचित जिजाऊंना कदाचित सहन झालं नसावं, म्हणूनच राज्याभिषेकानंतर अवघ्या 10 दिवसांनी जिजाऊंचं निधन झालं. जिजाऊंनी त्यांनी ठरवलेला संकल्प पूर्णत्वास नेला त्यांनी, स्वराज्य स्थापन करून शेवटी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पूर्णत्वास नेलाच. त्यांनी घेतलेले ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व काही करण्याचे त्यांनी सर्व काही केलेलं आहे. शेवटी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पूर्णत्वास नेलाच, परंतु त्यासाठी त्यांना किती अपमानित व्हावं लागलं हे आपण इतिहासामध्ये कुठं वाचायला मिळतं का आपल्याला. आपल्याला जो इतिहास आपल्यासमोर येतो तो हा असा चाळून चाळून येतो, सोयीनुसार आपल्यापुढे इतिहास येतो. म्हणून सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं सर्व प्रकारचं वाचन केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला खरा इतिहास कळेल. आणि इतिहास यासाठी का महत्त्वाचा असतो, आपण सुरुवातीलाच ऐकलं आहे इतिहास का महत्त्वाचा असतो, त्याशिवाय वर्तमान निर्माण करण्यासाठी इतिहासाची फार मोठी गरज असते. वर्तमानात जी प्रेरणा आपण घेत असतो ती कुठून घेतो, इतिहासातूनच घेत असतो. आजही 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्याला घ्यावीशी वाटते. अनेकांना आजही शिवाजी महाराजांसोबत आपलं नातं सांगावं असं वाटतं, शिवाजी महाराजांचा अवतार म्हणावं असं वाटतं. हे का, या जगामध्ये कित्येक राजे होऊन गेले, कित्येक होऊन गेले, परंतु असा चारित्र्यवान राजा, असा नीतिवान असा राजा होऊन गेला नाही. हे सगळं घडवण्याचं श्रेय फक्त आणि फक्त जिजाऊंना जातं. हे सगळी या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि इतिहासाचं उत्खनन करून सत्य बाहेर शोधून काढण्याचं काम आपण करण्याची गरज आहे. हे या ठिकाणी आम्ही मला नमूद करावं असं वाटतं. महात्मा फुलेंचे खरं म्हणजे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. 1868 पर्यंत महाराष्ट्राला शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे हे माहीत नसावं. किती मोठी शोकांतिका आहे ही. एवढा मोठा इतिहास, एवढा मोठा ज्वाजल्य स्वराज्याचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत घडला आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, महाराष्ट्र विसरून जावा, हे का घडलं याचा विचार आपण कधी करणार आहोत. का घडलं म्हणजे 1868 ज्यावेळेस त्यांना शिवचरित्र वाचनातून कळालं की शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे, त्यावेळेस स्वतः ते आपल्या अनुयायांना सोबत घेऊन जातात रायगडावर. महात्मा फुले शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढतात आणि तिथे त्या ठिकाणचं समाधीचं पूजन करतात. तिथेही त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागतं. हे सगळं का घडावं महाराष्ट्रामध्ये. आपल्या माथी चुकीचा इतिहास मारला जातो. पहिली शिवजयंती कोणी साजरी केली, शिवाजी महाराज महाराष्ट्राला पुन्हा नव्याने कोणी कळवलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यांना शाहिरीला खूप मोठं महत्त्व होतं, कारण त्याच्यामध्ये वीररस आहे शाहिरीमध्ये. त्यावेळेस स्वतः जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर एक कोडा लिहून घेतला होता. त्यानंतर पुढे 200 वर्ष शिवरायांवर एकही पोवाडा लिहिले जात नाही. त्यानंतर 1868 साली पोवाडा पहिल्यांदा लिहिला महात्मा फुलेने 908 ओळींचा. त्यामध्ये पण शिवाजी महात्मा फुले म्हणतात की जिजाऊ ह्या इतक्या कर्तृत्वान आहेत की त्यांना म्हणजे शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी कोणत्याच गुरुची आवश्यकता नाही. हे
हे 1868 साली जो पोवाडा 1869 साली प्रसिद्ध झाला पुढे, हे त्याच्यानंतर महाराष्ट्राला महात्मा फुलेंमुळे शिवाजी महाराज कळतात, त्याच्यानंतर पुढे जिजाऊ कळतात, हे सगळं घडलं ह्याच्यामागं काय आहे? अजूनही सांस्कृतिक वर्चस्ववाद महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये काम करतो आहे, तो अदृश्य आहे परंतु प्रत्यक्षात तो काम करतो आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे इतिहास वाचत असताना इतिहासामधल्या फक्त ओळी वाचून त्यातले शब्द वाचून चालणार नाही, तर त्यामधला इतिहास, इतिहासामधल्या जे बिटवीन द लाईन्स आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि शिक्षक म्हणून फक्त विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरंच आली पाहिजेत असं नाही, तर मुलांना प्रश्नसुद्धा निर्माण झाले पाहिजेत अशा पद्धतीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी ज्यावेळेस मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यावेळेस शिवाजी म्हणजे ते शिकवत असताना कसं शिक्षण द्यायचे त्यावेळेस मला ते आठवत नाही नाव, त्यांची विद्यार्थ्यांनी एक निबंध लिहिला होता, तर त्यांनी प्रश्न निर्माण करणारं शिक्षण दिलं त्यावेळेस. आजही आपण मी म्हणतो की प्रश्नांचे उत्तरं शोधण्याबरोबरच प्रश्न निर्माण करणारे आणि प्रश्न विचारणारे विद्यार्थी निर्माण होणं गरजेचं आहे, त्याशिवाय समाजव्यवस्था बदलणार नाही. आधुनिकदृष्ट्या आपल्याला असं वाटतं की जातीवाद संपला, परंतु मला वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष सगळेजण अनुभव घेत असाल की जातीवाद खरंच संपला आहे का. शिवाजी महाराजांना याच जातीवादाचा खूप मोठा त्रास झालेला आहे राज्याभिषेकाच्या वेळी. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आज जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण काय शिकलं पाहिजे जिजाऊंकडून, काय शिकलं पाहिजे? तर सगळ्यात मोठी गोष्ट शिकली पाहिजे की जिजाऊ ह्या म्हणजे मुली ह्या इतिहास निर्माण करू शकतात. आजही आपल्याला मुली कमी आहेत असं वाटतं, असं आजही आपल्याला मुलगी जन्माला येते दुःख होतं अनेकांना, तर मुलीसुद्धा इतिहास निर्माण करू शकतात, मुलीसुद्धा कर्तृत्व गाजू शकतात, मुलीसुद्धा शूर असू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे आणि मुलींना सन्मानाचं स्थान देण्याची गरज आहे, हे जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जिजाऊ ह्या समतावादी होत्या, न्यायवादी होत्या, बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, अंधश्रद्धा विरोधी होत्या, त्या संवेदनशील होत्या. ही सगळी मूल्य जिजाऊंच्या चरित्रातून आपण घेतली पाहिजे, विशेषतः महिला म्हणून ज्या ही म्हणजे शिवाजी महाराजांना घडवत असताना जिजाऊंनी काय काय केलं, आपला मुलगा राजा व्हावा यासाठी जिजाऊ नुसतेच काहीतरी म्हणजे जप तप करत बसल्या नाहीत, यज्ञ अनुष्ठान केले नाहीत, मंत्रजाप करत बसले नाहीत, त्यांनी राजा होण्यासाठी अत्यंत वास्तववादी विचार केला की राजा होण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, कोणकोणती मूल्य असणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं आपल्याला या वास्तवाला भिडावं लागेल, ही सगळी मूल्यं माझ्या मुलामध्ये रुजली पाहिजे यासाठी त्यांनी म्हणजे दक्ष राहिल्या नेहमी त्या. आणि ही सगळी मूल्यं त्यांनी स्वतःमध्ये आधी पहिल्यांदा बिंबवली, स्वतः ती सगळी मूल्यं त्यांच्यामध्ये होती. जी जी शिवाजी महाराजांमध्ये आपण आज मूल्य बघतो, ज्या ज्या मूल्यांमुळे शिवाजी महाराज आपल्याला आज एवढे महान वाटतात, जे आजही शिवाजी महाराज हे एक जगाला पडलेले कोडा असतं, याचं कारण आहे जिजाऊंनी केलेले जे मूल्य संस्कार आहेत, मूल्याचं शिक्षण आहे, हे स्वतः त्यांच्यामध्ये होतं. मग आज पालक म्हणून महिलांनी किंवा वडिलांनीसुद्धा कोणता धडा घेतला पाहिजे, तर जी मूल्य जो विचार आपल्या मुलांमध्ये असला पाहिजे असं वाटतं, तो विचार ते मूल्य पहिल्यांदा आपल्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे, तेव्हा ते मुलांमध्ये रुजवेल. आपण मुलांना सांगतो खोटं बोलू नये, आपण स्वतः फोनवर सांगतो की सांग पप्पा घरी नाही. मग ही मूल्य आपल्या मुलांमध्ये रुजवायची असतील, चांगली मूल्य रुजवायची असतील, तर स्वतः अनुकरण करणं गरजेचं आहे. फक्त त्यावेळेस मग गरज कशाची होती, तलवारीची होती, शौर्याची होती, म्हणून जिजाऊंनी तशा पद्धतीचं शिक्षण दिलं, सोबतच मुलांचं तर दिलंच दिलं, परंतु आज कशाची गरज आहे, तलवारीची गरज आहे का? आज लेखनीची गरज आहे, आज कम्प्युटरचं युग आहे, आज ज्ञानाचं युग आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी स्वतः ते आपण शिकणं आधी गरजेचं आहे. पालक म्हणून खूप मोठा धडा आपल्याला जिजाऊंच्या आयुष्यातून घेता येईल की कशा पद्धतीनं मुलाला घडवायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोन छत्रपती मा जिजाऊंनी घडवले, सोपी गोष्ट नव्हती. पती दक्षिणेमध्ये एक 12 वर्षाचा मुलाला सोबत घेऊन आपण जहागिरी सांभाळण्यासाठी येतात आणि एक स्वराज्य उभा करून राज्याभिषेक होईपर्यंत त्या पाठीशी उभ्या राहतात प्रत्येक प्रसंगी, हे सोपं नाही आहे निश्चितच. हे आजही तुम्हाला आम्हाला माहिती आहे की पुरुषाशिवाय एखाद्या स्त्रीला आपल्या मुलाला घेऊन जगणं किती कठीण असतं, आजच्याही काळामध्ये अत्यंत कठीण आहे आपल्याला माहिती आहे, त्या काळामध्ये ही साधी गोष्ट नव्हती मित्रांनो. हे जिजाऊंनी अत्यंत अवघड असं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण केलं, ते त्यांच्या कणखर बाण्यामुळं, त्यांच्यामध्ये असलेल्या निर्भीडपणामुळं, त्यांच्यामध्ये असलेल्या अत्यंत जिगरबाजपणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. या ठिकाणी मला वाटतं बराच वेळ झालेला आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.